नमस्कार, मी पंकज मारिक। आपण पाहत आहात SSM न्यूज। आत्ता सध्या आपण आहोत छोट्या कराड महामार्गावरती, आमरापूर ते कडेपूर या दरम्यान असलेल्या महामार्गावरती। आज सकाळपासून कडेगाव तालुक्यात आणि परिसरात चांगल्यापैकी पावसानं हजेरी लावलेली आहे। तर या झालेल्या पावसानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था पाहावयास मिळते। या आमरापूर ते कडेपूर या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अत्यंत संतगतीने कामकाज सुरू आहे। याचा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होत आहे। पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे। या ठिकाणी चिखल आणि खड्डेच खड्डे पडलेले आहेत। तर यात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, इतकी वाईट दुरावस्था झालेली आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे खड्डे तुडुंब भरलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला तुम्हाला दिसून येतो। या ठिकाणी या चिखलामुळे आणि झालेल्या पावसामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाचं काम कडेपूर ते आमरापूर दरम्यान अत्यंत संतगतीने सुरू आहे। याचा त्रास या ठिकाणच्या रोज जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी खड्डे मोठमोठे पडलेले आहेत, पावसाचे पाणी साठत आहे, मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे। यामुळे दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालक असणारे यांना याचा नाहक त्रास होत आहे। तर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी या वाहन चालकांची मागणी आहे। तर प्रशासनाने आणि शासनाने या ठिकाणी जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी लक्ष घालून तात्काळ हा कडेपूर ते आमरापूर दरम्यान जो असणारा रस्ता आहे तो तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। कॅमेरामॅन पवन सोबत SSM न्यूज आमरापूर।